नमस्कार। एकता दावी गणित भाग एक प्रकरण तीसरे अंक गणिती श्रेणी या प्रकरणाला आज आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण गणित भाग एक चे दोन प्रकरण पूर्ण केले आहे। प्रकरण पहिले दोन चलातील रेषीय समीकरणे 12 गुणांचे प्रकरण होतं आणि प्रकरण दुसरं वर्ग समीकरणे ते सुद्धा 12 गुणांचं प्रकरण होते। असे 12 अधिक 12 24 गुणांचा अभ्यासक्रम गणित भाग एकचा आपण पूर्ण केला आहे। हे जे प्रकरण आहे हे गणित भाग एकचं तिसरं प्रकरण आहे। हे 8 गुणांचं प्रकरण आहे अंक गणिती श्रेणी। जसं गणित भाग एकचे 24 गुणांचा अभ्यासक्रम पूर्ण केलाय त्याचप्रमाणे गणित भाग दोन चे सुद्धा दोन प्रकरण आपली पूर्ण आहे। पहिलं प्रकरण समरूपता हे 10 गुणांचं होतं आणि दुसरं प्रकरण पायथागोरसचे प्रमेय हे 7 गुणांचं होतं म्हणजे ते 17 गुण झाले। म्हणजे एकंदरीत 41 गुणांचा अभ्यासक्रम आपला पूर्ण झालेला आहे। आज आपल्याला हे तिसरं जे प्रकरण आहे गणित भाग एकचं ते 8 गुणांचं प्रकरण आपण चालू करत आहोत। सुरुवातीला आपण या अंकगणिती श्रेणीमध्ये आपल्याला काय काय शिकायचे ते पाहणार आहोत। ते मुद्दे लक्षात घेणार चला शिकूया मध्ये आणि त्यानंतर आपण या अंकगणिती श्रेणीची ओळख करून घेणार आहोत। अंकगणिती श्रेणी कशाला म्हणतात त्याची ओळख करून आपण घेणार आहोत। प्रथम चला शिकूया काय आपण शिकणार आहोत या पूर्ण प्रकरणामध्ये ते पाहू आपण। अंकगणिती श्रेणी चला शिकूया। सर्वप्रथम आपण क्रमिका कशाला म्हणतात पाहणार आहोत। सिक्वेन्स क्रमिका कशाला म्हणतात ते आपल्याला पाहायचं आहे। त्यानंतर अंकगणिती श्रेणी त्याची व्याख्या काय। अंकगणिती श्रेणी कोणाला म्हणायचं, क्रमिकाला, कोणत्या क्रमिकांना अंकगणिती श्रेणी म्हणायची आणि कोणत्यांना नाही ते आपण पाहणार आहोत। तर अंकगणिती श्रेणीमधील एनवे पद कसं काढायचं त्याचं एक फॉर्म्युला आहे, एक सूत्र आहे, ते सूत्र कोणतं ते आपण पाहणार आहोत। त्यानंतर अंकगणिती श्रेणीतील एन पदांची बेरीज, जेवढी पदं असतील त्या पदांची बेरीज एका सूत्राच्या साह्याने करता येते ती आपण पुढे पाहणार आहोत। त्यानंतर अंकगणिती श्रेणीचे उपयोग, जसं आपण पहिले प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे त्याच्यामध्ये त्याचं उपयोजन पाहिलं होतं, वर्ग समीकरणांचे उपयोजन सुद्धा पाहिलं होतं, त्याचप्रमाणे या अंकगणिती श्रेणीचे सुद्धा व्यवहारामध्ये व्यावहारिक उदाहरणे सोडवताना, दैनंदिन जीवनामधले काही उदाहरणे सोडवत असताना आपल्या याचा उपयोग कसा करून घेता येईल ते आपल्याला पाहायचं आहे। तर सर्वप्रथम क्रमिका कोणाला म्हणायची, क्रमिका म्हणजे काय ते आपण पाहू। लक्षात ठेवा सुरुवातीपासूनच प्रत्येक चॅप्टर चालू झाला, प्रकरण चालू झालं की लक्ष देत चला म्हणजे पुढे समजायला सोपं जातं। अन्यथा जर पायाच पक्का नसेल तुमचा, जर सुरुवातच माहीत नसेल तर पुढे तुम्हाला कठीण जातं, म्हणून सुरुवातीपासून व्यवस्थित लक्ष देत चला। क्रमिका कोणाला म्हणायची, क्रमिका पहा आपण 1 2 3 4 डॉट 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 या संख्या क्रमाने लिहितोय आपण, आहेत का क्रमाने बघा। एक झाल्यावर दोन आहे, दोन झाले की तीन आहे, चार आहे, पाच, सहा, सहा, आठ अँड सो ऑन, या संख्या क्रमाने आपण लिहितो, बरोबर आहे का। क्रमाने लिहिले, उलटं सुलटं लिहिलंय का, 1 3 2 4 असं काही केलंय का, नाही, 1 2 3 4 5 6 अशा क्रमाने लिहितो आपण। ही संख्यांची मालिका असते, असे जी क्रमाने संख्या लिहिल्या जातात ना त्याला संख्यांची मालिका असे म्हणतात। हे काय, संख्यांची मालिका। या मालिकेतील कोणतीही संख्या कितव्या स्थानावर आहे हे आपण सांगू शकतो, कोणती संख्या कितव्या स्थानावर आहे किंवा कितव्या क्रमांकावर आहे हे आपण सांगू शकतो। जसं या ठिकाणी 1 ही संख्या पहिल्या क्रमांकावर आहे, 2 ही संख्या
दुसऱ्या क्रमांकावर किंवा स्थानावर आहे असं म्हटलं तरी चालेल. तीन ही संख्या तिसऱ्या स्थानावर, चार चौथ्या स्थानावर, पाच पाचव्या स्थानावर, दहा दहाव्या स्थानावर, तेरा ही संख्या तेराव्या क्रमांकावर म्हणजे स्थानावर आहे. तर एन ही संख्या कोणत्या स्थानावर असेल, एनव्या स्थानावर आहे असं आपण सांगू शकतो. दुसरी मालिका बघा, संख्यांची दुसरी मालिका बघा. एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास ही मालिका पहा. या संख्या विशिष्ट क्रमाने लिहिल्या आहेत, या सुद्धा क्रमाने लिहिले विशिष्ट क्रमाने. येथे बघा, एक म्हणजे काय रे, एकचा वर्ग आहे. चार म्हणजे दोनचा वर्ग आहे. नऊ म्हणजे तीनचा वर्ग, सोळा चारचा वर्ग, पंचवीस पाचचा वर्ग, छत्तीस सहाचा वर्ग, एकोणपन्नास सातचा वर्ग. पुढे काय असेल बोला, काय असेल? एकचा वर्ग, दोनचा वर्ग, तीनचा वर्ग, चारचा वर्ग, पाचचा वर्ग, सहाचा वर्ग, सातचा वर्ग, पुढे आठचा वर्ग, नऊचा वर्ग, दहाचा वर्ग. असं या क्रमाने हे संख्या लिहिलेल्या आहेत. या संख्या विशिष्ट क्रमाने लिहिलेल्या आहेत. येथे सोळा बरोबर चारचा वर्ग ही संख्या कितव्या क्रमांकावर आहे? मग पहिला दुसरा तिसरा चौथ्या क्रमांकावर. पंचवीस संख्या पाचचा वर्ग आहे म्हणजे ती पाचव्या क्रमांकावर. छत्तीस ही संख्या सहाचा वर्ग आहे म्हणजे ती सहाव्या क्रमांकावर. एकोणपन्नास सातचा वर्ग आहे म्हणजे सातव्या क्रमांकावर. बरोबर आहे. म्हणजे या मालिकेत कोणतीही संख्या कितव्या क्रमांकावर किंवा स्थानावर आहे हे आपल्याला सांगता येतं. येतं का सांगता? ठीक आहे, पुढे बघा. मग नैसर्गिक संख्यांच्या प्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिका म्हणतात. जशा नैसर्गिक संख्या विशिष्ट क्रमाने असतात, कशा असतात? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशाच क्रमाने असतात. तसंच विशिष्ट क्रमाने मानलेल्या इतर काही संख्यांचे समूह असते, त्या समूहाला काय म्हणतात? क्रमिका असे म्हणतात. पुढे बघा, क्रमिकेमध्ये विशिष्ट स्थानावर विशिष्ट संख्या लिहिली जाते. त्या संख्या ए वन स्वल्पविराम ए टू ए थ्री ए फोर ए फाईव्ह ए सिक्स अशा क्रमाने दर्शविल्या की ए वन ही पहिली संख्या, ए टू दुसरी संख्या, ए थ्री तिसरी संख्या, ए फोर चौथी संख्या, ए टेन दहावी संख्या, ए फिफ्टीन पंधरावी संख्या, ए एन ही एनवी संख्या आहे असं आम्हाला सांगता येत. समजलं? क्रमिका म्हणजे काय ते पाहिजे. क्रमिकेतील संख्येचे स्थान किंवा क्रमांक कसा ओळखला जातो ते आपण पाहिलेलं आहे. पुढे आपल्याला पाहिजे अंक क्रमिकेतील पदे. क्रमिकेतील पद कोणती? या ठिकाणी पहा, क्रमिकेतील क्रमवार पदे टी वन टी टू टी थ्री टी एन या प्रकारे ही दर्शवतात. माग आपण पाहिलं होतं ए वन ए टू ए थ्री आत्ता पाहिलं होता या क्रमाने दाखवतात. तसंच टी वन टी टू टी थ्री टी एन या प्रकारेही दर्शवतात. म्हणजेच काय रे? टी म्हणजे टर्म, टर्म म्हणजे पद. टी वन म्हणजे पहिले पद, टी टू दुसरे पद, टी थ्री तिसरे पद, टी एन एनवे पद असं म्हटलं जातं. सामान्यपणे क्रमिकाही बघा कसला कंस आहे, हा मेहरूपी कंस आहे ना, मेहरूपी कंस. याच्यामध्ये टी एन अशी लिहितात ही सामान्य क्रमिका आहे. कसली क्रमिका आहे? सामान्यपणे अशा प्रकारची क्रमिका आहे. जर क्रमिका अनंत असेल, अनंत म्हणजे काय रे, तिचा शेवट होत नाही, तशीच पुढे चालू राहते, तर
प्रत्येक धन पूर्णांक म्हणजे एन याच्याशी निगडीत अशी एक संख्या आहे असे गृहीत धरले जाते. खालील क्रमिका पहा, यातील पदाचे क्रमांक T1, T2, T3 ने दाखवा. बघा पहिली क्रमिका 9, 15, 21, 27 ही पहिली क्रमिका आहे. सांगा पहिले पद काय 9, दुसरे 15, तिसरे पद 21, चौथे पद 27. याला आपण T1 म्हटलं तर T1 इक्वल टू बरोबर 9, T2 15, T3 21, T4 27. अशा प्रकारे पुढे ती क्रमिका असेल. ही पद दाखवली पहिले पद, दुसरे पद, तिसरे पद, चौथे पद, अशा प्रकारे आपण ती लिहिलेलं आहे. अजून एक उदाहरण पहा, 7, 7, 7, 7 आणि 7 किती वेळेसल्या अनंत अशा प्रकारची ही क्रमिका आहे. येथे बोला पहिलं पद काय T1, दुसरे पद T2 बरोबर 7, T1 बरोबर 7, तिसरे पद T3 बरोबर 7, चौथे पद T4 बरोबर 7, nवे पद Tn बरोबर काय असेल 7 असेल. म्हणजे T1 बरोबर 7, T2 बरोबर 7, T3 बरोबर सुद्धा 7 असतो. ही क्रमिकेतील पदे आहेत. पहिलं पद, दुसरे पद, तिसरे पद ही सगळी क्रमिकेतील पदे आहेत. पुढे आपल्याला अंकगणिती श्रेणी, आपल्या धड्याचं नाव काय, प्रकरणाचं नाव काय, अंकगणिती श्रेणी असं नाव. तर सुरुवातीला आपल्याला पाहावं लागेल अंकगणिती श्रेणी कुणाला म्हणायची. अंकगणिती श्रेणी म्हणजे क्रमिकाच असते, पण त्या क्रमिकेमध्ये विशिष्ट असे काही गुणधर्म आहे, ते जर त्या क्रमिकेमध्ये असतील तर त्याला अंकगणिती श्रेणी म्हणतात. व ते गुणधर्म कोणते, कोणत्या गोष्टींची या ठिकाणी अटी पूर्ण कराव्या लागतात ते आपल्याला पाहायचं आहे. पहा खाली काही क्रमिका दिले आहेत, त्यांच्या पदांमध्ये काही नियम आढळतो, काही नियम आढळतो का ते पहा. आणि दोन क्रमिकातील साम्य शोधा. म्हणजे खाली काही क्रमिका दिले, त्यांच्या पदामध्ये काही नियम आढळतो का पाहिजे. क्रमिकेतली पद, पद म्हणजे T1, T2, T3 यांच्यामध्ये काही नियम आढळतो का ते पाहिजे. आणि त्या दोन क्रमिकेतील काही साम्य शोधायचे. बघा पहिली क्रमिका आहे 1, 4, 7, 10, 13 स्वल्पविराम गौरव. दुसरी क्रमिका आहे 6, 12, 18, 24 डॉट डॉट. तिसरी क्रमिका आहे 3, 3, 3, 3 डॉट डॉट. चौथी क्रमिका आहे 4, 16, 64 4 चौक 16, 16 चौक 64 किती ते असेल ते. अशा प्रकारे ही क्रमिका आहे. पुढची पाचवी क्रमिका -1, -1.5, -2, -2.5 अशा प्रकारची ही पाचवी क्रमिका. सहावी क्रमिका काय आहे बघा, 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन, 4 चा घन पुढं काय 5 चा घन, 6 चा घन डॉट 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 यांचा घन. अशा ह्या 6 क्रमिका तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेल्या आहेत. क्रमिकांचं नीट निरीक्षण करा. काय दिसतंय बघा, येथे क्रमिका 1, 2, 3 आणि 5 पहिली, दुसरी, तिसरी आणि पाचवी, चौथी थोडी बाजूला ठेवा, सहावी पण बाजूला. ह्या 4 क्रमिकांमध्ये बघा यांच्यामध्ये आधीच्या पदात ठराविक संख्या मिळून पुढचे पद मिळते हे त्याच्यातलं साम्य. बरोबर इथे या ठिकाणी पहिलं पद काय आहे 1, दुसरं 4, एकात किती मिसळल्यावर 4 येतो 3 मिसळल्यावर. 1 अधिक 3 बरोबर 4, 4 अधिक 3 बरोबर 7, 7 अधिक 3 बरोबर 10, 10 अधिक 3 बरोबर 13, 13 अधिक 3 बरोबर 16, 16 अधिक 3 बरोबर 19, अधिक 3 22,
अधिक 3 26 अधिक 3 29 अशा प्रकारे ही काय होती क्रमिका पहिली आहे। पहिल्या पदामध्ये एक विशिष्ट संख्या कोणती तीन ही संख्या मिळवली की पहिल्या पदातून दुसरे पद मिळते, दुसऱ्या पदात तीन संख्या मिळवली की तिसरे पद मिळते, त्या तीन मिळवलं चौथं पद मिळते, त्या तीन मिळवलं पाचवं पद मिळते, अशा प्रकारे काय होते ही क्रमिका पुढे 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 ही एक्सटेंड होते वाढत जाते। हे त्यातले साम्य। या प्रकारच्या क्रमिकांना अंक गणिती श्रेणी असे म्हणतात। मी पहिलंच पाहिलं, दुसरं पण बघा ना, 6 अधिक 6 12 अधिक 6 18 अधिक 6 24 अधिक 6 किती 30 अधिक 6 36 अधिक 6 42 अधिक 6 48 अधिक 6 54 अशा प्रकारचे ही क्रमिका दुसरी आहे। तिसरी बघा, 3 अधिक 0 = 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 3 अधिक 0 =
एक वजा शून्य पूर्णांक पांच केला, वजा एक पूर्णांक पांच, वजा शून्य पूर्णांक पांच, वजा दोन, वजा शून्य पूर्णांक पांच, वजा दोन पूर्णांक पांच। सहाव बघा, एक चा घन एक, दोन चा घन आठ, तीन चा घन सत्तावीस, चार चा घन चौसष्ट, अशा प्रकारे या ठिकाणी काय होते याच्यामध्ये पुढचे पद मिळवले की आपल्याला ते या पहिल्यामध्ये दुसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये आणि पाचव्यामध्ये काय होते पहिल्या पदामध्ये विशिष्ट पद मिळवलं की पुढचं पद मिळते एक दोन तीन आणि पाच। सहाव्यात तसं आहे का? नाही। चौथ्यात तसं आहे का? नाही। मग सहावा आणि चौथं कसलं आहे? मग अशा ज्या प्रकारच्या क्रमिका आहेत एक अधिक दोन तीन पाच या ज्या क्रमिका आहेत यांना अंकगणिती श्रेणी असे म्हणतात। त्याला काय म्हणतात? अंकगणिती श्रेणी असे म्हणतात। म्हणजे पहिल्या पदामध्ये अगोदरच्या पदामध्ये विशिष्ट संख्या मिळवली की पुढचं पद मिळतं, त्यात पण पुढच्या पदामध्ये तीच संख्या मिळवली की पुन्हा पुढचे पद मिळते। अशा प्रकारच्या ज्या श्रेणी असतात, अशा प्रकारच्या ज्या क्रमिका असतात त्यांना काय म्हणतात? अंक गणिती श्रेणी असं म्हटलं जात। पुढे बघा, वरील चारही क्रमिका चौथी एक दोन पाच झाली, चौथ्या क्रमिकेचं निरीक्षण करा किती आहे इथं? चार, इथं सोळा, या ठिकाणी चौसष्ट। का मेळ लागतो का याच्यात? लागतो मेळ। कसा लागतो? चार गुणिले चार सोळा, गुणिले चार चौसष्ट, गुणिले चार म्हणजे चार चार न काय होत गेलो आपण? गुणत गेलेलो आहे। म्हणजे बेरीज झाली का? नाही। अगोदरच्या पदाला कशानं तरी गुणावं लागते त्यावेळेस पुढचं पद मिळतं। पण या एक दोन तीन आणि पाच मध्ये काय? आधीच्या पदामध्ये कोणती तर संख्या मिळवावी लागते मग त्याला काय म्हणतात? अंकगणिती श्रेणी। मग पाच चौथं उदाहरण हे अंकगणिती श्रेणी आहे का? नाही। हे अंकगणिती श्रेणी नाही। मग कसली श्रेणी आहे ही? भूमिती श्रेणी आहे। काय आहे? भूमिती श्रेणी। कारण तो गुणायची प्रक्रिया आहे, पहिल्या पदाला अगोदरच्या पदाला आधीच्या पदाला ठराविक संख्येने गुणून पुढचे पद मिळते, या प्रकारच्या क्रमिकांना भूमिती श्रेणी असे म्हणतात। समजतंय? पुढे सहावं बघा रे, कशानं गुणलंय का? एक दोन तीन चार हे आहे त्याचा घन, एकचा घन, दोनचा घन, तीनचा घन, चारचा घन, इथे बेरीज अगोदरच्या पदामध्ये विशिष्ट काही संख्या बेरीज करून मिळवून पुढची संख्या मिळते हा गुणधर्म बसतो का? नाही। आधीच्या संख्येला कशानं तर गुणून ठराविक संख्येनं गुणून पुढची संख्या मिळते का? नाही। म्हणजेच हे सहा नंबरचं जे आहे, सहा नंबर हे सहा ही अंकगणिती श्रेणी नाही। का नाही? आधीच्या पदामध्ये विशिष्ट संख्या मिळवली की पुढचं पण मिळते का? नाही। किंवा आधीच्या पदाला विशिष्ट संख्येने गुणून
पुढचं पण मिळतंय का? नाही. म्हणजे हे बेरजेच्या नियमात पण बसत नाही, गुणाकाराच्या नियमात पण बसत नाही. म्हणून अशा प्रकारची जी क्रमिका असते, या क्रमिकांना म्हण काय, ती अंकगणिती श्रेणी पण नाही आणि भूमिती श्रेणी सुद्धा नाही. समजते का? हां, बघा पुढचा भाग. आता या ठिकाणी बघा, खाली काही क्रमिका दिली आहे, काही क्रमिका दिली ती ऑब्झर्व करू आपण. बघा, 100, 70, 40, 10 ही क्रमिका, कॉमा, डॉट, सो ऑन. -7, -4, -1, -2 आणि पुढं आहे आपली एक्सटेंड केलेली, 4, 4, 4, 4, 4. वरील संख्यांच्या प्रत्येक यादीतील प्रत्येक पद आधीच्या पदात विशिष्ट संख्या मिळवून तयार झाले आहे. बघू बरं आपण झालंय का. 100 मध्ये -30 केलं की 70, 70 वजा 30 40, 40 वजा 30 10, 10 वजा 30 वजा 20, 20 वजा 10 वजा 30 वजा 50. पुढं -80, -140, -170, -200 अशी पदे येत राहतील. दुसऱ्यामध्ये बघा, -7 + 3 + 4 + 3 + 1 + 3 + 2 + 3 = 5 + 3 किती, 8 + 3 = 11 + 3 = 14 + 3 = 17 + 3 = 21 अशी येत राहत. इथं 4 + 4 + 4 + 4 + 4 + 4 काही फरक नाही, त्यामध्ये शून्याचा फरक. म्हणजे याच्यामध्ये -30 ही संख्या मिळवावी लागते प्रत्येकामध्ये. या ठिकाणी -3 ही संख्या, +3 ही संख्या मिळवावी लागते, यात शून्य ही संख्या मिळवावी लागते. म्हणजे वरील प्रत्येक यादीतील प्रत्येक पद आधीच्या पदात विशिष्ट संख्या मिळवून तयार झाले आहे. पुढं, दोन क्रमागत पदामधील फरक स्थिर आहे. बघा बरं, स्थिर आहे का? 100 + 30 = 70 + 30 = 40 + 30 = 20 + 30 = 50 + 30 = 80 + 110. तिथं -7 म्हणजे प्रत्येकामध्ये -30 ही संख्या मिळवली, तिथं प्रत्येकामध्ये -3 ही संख्या मिळवलेली आहे. म्हणजेच तिथं हा फरक किती आहे? स्थिर आहे. क्रमागत पदांमध्ये फरक स्थिर असेल तर त्याला सामान्य फरक किंवा सामायिक फरक म्हणजेच कॉमन डिफरन्स असे म्हणतात. हा फरक डी या अक्षराने दर्शविला जातो. बघा इथं कितीचा फरक आहे ह्या दोघांमध्ये, 30 फरक आहे, -30. या दोघांमध्ये -30 + 30 हा फरक कॉन्स्टंट असतो, स्थिर असतो, आणि अशा प्रकारचा जो फरक असतो त्याला सामान्य फरक किंवा त्याला सामायिक फरक असं म्हटलं जात. समजतंय? तर या ठिकाणी आपण आतापर्यंत काय काय पाहिलं, क्रमिका कशाला म्हणायची, क्रमिकामधील पद कसे असतात, त्यानंतर अंकगणिती श्रेणी म्हणजे काय, भूमिती श्रेणी म्हणजे काय, आणि त्यानंतर आपण पाहिलं अंकगणिती श्रेणीतील पदे आणि त्या पदांमधला फरक, क्रमागत दोन मधला पदांमधील फरक त्याला सामान्य फरक असं म्हटलं जातं, त्याचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. आज आपण याचा थिअरॉटिकली भाग पाहिलेला आहे. क्रमिका कोणाला म्हणायचं, अंकगणिती श्रेणी कोणाला म्हणायचं, अंकगणिती श्रेणीतील पद कसे असतात आणि त्या पदांमधील फरक काय असतो त्याला सामान्य फरक म्हणतात, या गोष्टींचा विचार आज आपण केलेला आहे. या व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, व्हिडिओंना लाईक करा, व्हिडिओंना शेअर करा, आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या स्टँडअप मॅथ्स ऑफ
सुरेश शिंदे या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।